कोल्हापूर शहरातील बिंदू चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्या शेजारी राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा उभा करावा अशी मागणी शरद पवार विचारमंचनं केली आहे सहा मे पर्यंत पुतळा उभारणीचा ठोस निर्णय झाला नाही तर उपोषण आणि धरणं आंदोलन करण्याचा इशारा विचारमंचच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिला कोल्हापूर शहराच्या ऐतिहासिक बिंदू चौकात सध्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचे अर्धाकृती पुतळे आहेत फुले आणि आंबेडकरांप्रमाणे पुरोगामी विचारधारा पुढं घेऊन जाण्याचं महत्वाचं काम राजर्षी शाहू महाराजांनी देखील केलं आहे त्यामुळे बिंदू चौकात डॉक्टर आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याशेजारी राजर्षी शाहू महाराज यांचा अर्धाकृती पुतळा बसवावा असा आग्रह शरद पवार विचारमंचनं धरलाय बिंदु चौकात राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा बसवण्याचा ठराव महापालिकेनं दहा वर्षांपूर्वीच केला होता तसंच पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनीही बिंदू चौकात शाहूंचा पुतळा बसवण्याची घोषणा केली होती मात्र त्या घोषणेची अंमलबजावणी अजूनही झालेली नाही सहा मे दोन हजार बावीस पासून राजर्षी शाहू महाराजांच्या पुण्यस्मृती शताब्दी वर्षाला प्रारंभ होतोय या पार्श्वभूमीवर पालकमंत्री आणि महापालिकेनं बिंदू चौकात पुतळा बसवण्याचा निर्णय जाहीर करावा अन्यथा बिंदू चौकात उपोषण आणि धरण आंदोलन करण्याचा इशारा विचार मंचचे अध्यक्ष अर्जुन शिंदे उपाध्यक्ष जयकुमार शिंदे किसन कल्याणकर यांनी दिलाय पत्रकार परिषदेला विचार मंचचे सदस्य जहांगीर अत्तार बाबा जगताप विनोद डुणुंग लक्ष्मण मोहिते किरण भोसले उपस्थित होते